नमस्कार, मी पूनम पिसाळ आणि हॅलो, हा माझा न्यू बेबी बॉर्न छोटी. हाय करतो सगळ्यांना. मला सांगताना खूप आनंद होत आहे. बेडेकर हॉस्पिटलने आम्हाला खूप सपोर्ट केला, खूप छान सर्विस दिली. जेव्हा फर्स्ट लेबर पेनमध्ये जेव्हा आम्ही मॉर्निंगला आलो तेव्हा त्यांनी इतका सपोर्ट दिला की सगळ्या सिस्टर्स लोकांनी आम्हाला खूप हेल्प केली त्याच्यामधून. आणि आम्ही पण खूप छान पद्धतीने त्यांनी हँडल केलं. तर जो आम्ही ज्या टेन्शनमध्ये होतो की कसं होईल, काय होईल, काय पद्धतीने होईल, फुल टीम डॉक्टरसोबतची टीम ऑन टाईम होती. त्यांची सर्व्हिस खूप फास्ट होती, कुठल्याही पद्धतीने डिले नाही झाला. आम्ही एकदम अर्ली मॉर्निंग येऊनसुद्धा ते सगळे रेडी होते आणि प्रत्येक वेळेस मला हेल्प करत होतं, सपोर्ट नाही असं नाही असं ट्राय करा. नॉर्मलसाठी त्यांनी खूप ट्राय केलं आमच्या माझ्या मला खूप सपोर्ट केला त्यांनी गोष्टीसाठी की नाही दमले नाही तुम्ही खूप छान करताय करा 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 अशा पद्धतीने खूप सपोर्ट करून त्यांनी आम्हाला खूप हेल्प केली. आणि मग आमचा छोटूवाला 8 तारखेला बेसिकली 8 तारखेच्या पहाटे हिला खूप त्रास होत होता. तर तेव्हा आम्ही जी तिची हालत बघितली त्या हालतमध्ये आम्ही एवढे दडपणाखाली होतो की म्हणजे हिला हॉस्पिटलमध्ये येईल की नाही ह्या शंकेमध्ये होतो की एवढ्या सकाळी कोण असेल नसेल आपल्याला काय बोलतील. पण तरी धीर करून मी नंबर डायल केला. दुसऱ्या रिंगला त्यांनी फोन उचलून त्यांनी स्पष्ट सांगितलं की नाही तुम्ही घेऊन या, आम्ही आहोत इथे. तो जे शब्द जे आम्हाला त्यावेळेला आले ते म्हणजे खरंच देवदूतासारखे होते. ताबडतोब आम्ही गाडी काढून डॉक्टरांकडे आलो. डॉक्टरांनी तत्परतेने म्हणजे सकाळी 6 वाजता आम्हाला एक्सपेक्ट नव्हतं की पटकन येतील डॉक्टर आणि पटकन हेल्प करतील. इनफॅक्ट त्यांनी एवढं त्यांनी रिस्पॉन्स दिला आणि त्यांनी जे अदर जे स्टाफ आहे त्यांनी जो धीर दिला आहे आम्हाला त्यावेळेमध्ये जो विच इज नेसेसरी होता त्यावेळेला तो म्हणजे अगदी अप्रतिम होता. त्यांनी जी सर्व्हिस दिली, जो धीर द्यायचं काम केलं, त्यांनी सांगितलं की नाही काळजी करू नका आपण सगळं नीट होत आहे. आणि जे त्यांनी पुश केलेलं होतं की सगळं काही नॉर्मलच्या हिशोबाने आपल्याला करायचं आहे तर ते त्यासाठी त्यांनी पुश केलं आणि शेवटी वेट करून होईपर्यंत त्यांनी स्ट्रेस केलेला होता विच इज मोर कमेंडेबल. आणि जी त्यांची मेहनत असो किंवा त्यांनी आम्हाला एक गिफ्ट दिली आहे असं समजू शकतो मी की आमच्या घरामध्ये नवीन मेंबर आलाय. जेणेकरून आता असं मला मी लोकांना सांगेन की माझ्या लाईफमध्ये एक बेडेकर हॉस्पिटल नावाचं एक नवीन लँडमार्क क्रिएट झालं आहे ज्यांनी आम्हाला आमचं नवीन बेबी दिलेला आहे. खूप म्हणजे लक्षात राहणारं स्मरण आहे. आणि इथला स्टाफ खूप छान आहे, खूप हेल्प आहे, खूप चांगलं जेवण देतात, अगदी आग्रहाने देतात की नाही बाळा हे खायचंच आहे तुला, तुला दूध घ्यायचंच आहे, तुला हवं तेवढं सांग, हवं तेव्हा सांग, सर्व्हिस दिलेली आहे. इव्हन डॉक्टरांची मॅम मिसेस आई अगदी रोज यायच्या आपुलकीने विचारायच्या बाळा कसं आहे, तब्येत काय आहे, काय हवं आहे का, काही नको आहे, एकदा आपुलकीने त्यांनी आमचं सगळं केलं. आणि आम्हाला खरंच त्यांचे खूप खूप आभार मानायचे आहेत. थँक्यू सो मच डॉक्टर महेश डॉक्टरांचा पण आभार मानायचे आहेत. आनंद डॉक्टर आहे, डॉक्टर आणि बाकी अदर्स सगळे डॉक्टरांनी आम्हाला खूप सपोर्ट दिला. थँक्यू सो मच फॉर दॅट.